सत्ता हाती येताच घटक पक्षांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता घटक पक्षांची आठवण झाली. निवडणुकीच्या वेळी वाजंत्री म्हणून आमचा वापर करणार आहात का, असा सवाल रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी उपस्थित केलाय. घटक पक्षामध्ये काहीही मतभेद असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धारही या मेळाव्यात करण्यात आलाय. महायुतीत सहभागी असलेल्या 16 घटक पक्षांचा मेळावा रविवारी सांगलीत पार पडला. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झालाय. या मेळाव्यात जागतिक स्तरावर भारताला मान सन्मान आणि पत निर्माण करून देणाऱ्या आणि देशातील सर्वांचा विकास साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे ही सर्वांचीच इच्छा असल्याचं मत घटक पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलंय. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री खोत यांनी घटक पक्ष या नात्याने आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केला, मात्र गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत घटक पक्ष म्हणून मान सन्मान तर मिळालाच नाही, साधे संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अथवा 5 लाखांचा निधीही नियोजन मंडळाकडून मिळू शकला नाही. तरीही आता लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. वारा विरुद्ध गाव गडा अशी आमची लढाई राहिलेली आहे. आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी राहिलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं विस्थापितांची बाजू घेणाऱ्या माणसांना तुम्ही बोलवलं, सन्मान दिला, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. काही काय असेना पण शेवटच्या काळात तरी आठवण आली. बऱ्याच वेळा काय होत की माणसाचं वय झालं कि मग म्हातारपणी त्याला आठवायला लागतं. तसं आता निवडणूक आजवर आली, आता वय झालं या निवडणुकीचं, आता निदान तुम्हाला आठवण तरी आली. हा कोणतरी शेजा पाजारी आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्ही आलो, आमच्या लक्षात आलं की आता पीक उघडून आलं, आता निंदायचं टाईम आलं, तण काढायला गेलं पाहिजे. आम्ही बी खुरपी घेऊन आलो, तण काढतो पण ध्यानात ठेवा, तण काढणारा उपाशी राहता कामा नाही, एवढं ध्यानात ठेवा. एवढं ध्यानात ठेवलं तर बरं. अरे घटक पक्ष या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आज बोलवले गेले, पहिल्यांदा. घटक पक्षांची अपेक्षा काय? आपलं सरकार आल्यानंतर तुम्ही घटक पक्षाच्या एखाद्या जिल्हाध्यक्षाला बोलवलं असता आणि त्याला म्हणलं असता की बाबा डेप्युटीशिप तर तुला 5-10 लाख रुपये देतो, कुठं विकासाला निधी द्यायचा असला तर दे, तुझा बी काही मागणी असली तर अर्ज दे. नाही बोलवलं. अरे 3-4-5-6 पक्ष त्यांच्या जिल्हाध्यक्षांना बोलवलं असतात, सन्मान दिला असतात, थोडा निधी दिला असतात, ते कार्यकर्ते अजून जोमानं कामाला लागले असते, पण तुम्हाला 5-10 लाख रुपये मी देता आलं नाही. काका मला मागणार नाही, कारण मला मिळती ती, मला पाहिजे थळ मी आणतोया. परंतु बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही खऱ्या अर्थानं बोलवायला पाहिजे होतं, त्यांना विचारलं पाहिजे होतं की डीपीडीसी मधनं तुम्हाला काही 4-2 पैसे पाहिजेत का. आम्ही अर्ज दिला की तुम्ही म्हणताय पैसा संपलं म्हणजे तुमचं रान ओलाटलं लगेच आम्ही मागितलं, असं नका करू. कारण सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल आणि आम्ही बरोबर आहोत. कारण आम्हाला राम राज्य या जर देशात याचं असेल आणि आणायचं असेल तर ते फक्त मोदीजीच आणू शकतात, म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आम्हाला काय द्या देऊ नका तरी आम्ही तुमच्यावर आहोत. कारण मुंबईच्या मीटिंग मध्ये मी परवा म्हणलं, आम्हाला म्हणले आता तुम्ही कामाला लागा, कार्यक्रम राबवा, योजना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा. मग मी विचारलं तुम्ही आम्हाला नेमकं समजलंय काय, का म्हणलं भेंडवालं समजलंय का, की आता लग्नाचा सीझन आलाय, आता ताशा कुठाय बघा, पिपाणी कुठाय बघा, कोहर कुठाय बघा, म्हणजे आम्हाला वाजवायला बोलवत आहे का, नेमकं आम्हाला बोलवत आहे कशा. आणि म्हणून निश्चितपणे आलं आम्ही लढाऊ माणसं. अरे आम्ही प्रवाहाच्या दुर्गामध्ये लढणारी माणसं आहोत, आम्ही लाट्या काच्या खाल्ल्याच्या तुरुंगात गेलोया. अरे सदाभाऊ खोत सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि 5 लाख मत सोलापूर जिल्ह्यामध्ये मी घेतलेले आहेत, 5 लाख.
असं काही नाहीये. परंतु ज्यावेळी आम्ही तुमच्या खंद्याला खंदा लावून सत्ता नसताना उभा असतो, अशा वेळी खऱ्या अर्थानं या बारीक बारीक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अरे सन्मान द्या. ती काय वागते की तुम्हाला? अहो मी तर इथं आता काका बोलायला पाहिजे, कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाला महामंडळ नको, आम्हाला आमदारकी नको, आम्हाला खासदारकी नको, गड्या नको म्हणायचं नाही. ही बोल द्यायला बसली तुम्ही. जर बघितलं काय परिस्थिती, सत्ता आल्यानंतर कोरे साहेब मी काय म्हटलं त्या महाभारतामध्ये, जसा श्रीकृष्ण कौरवांच्याकडे गेला आणि म्हणला अरे या पांडवांना सुईच्या टोका एवढी तरी जागा द्या, त्यावेळी दुर्योधन म्हणला एवढी मी मिळणार नाही. संघर्ष आकळा ठरला. मी आमच्या लोकांनी काय मागितलं, संजय गांधी समितीवर एखाद्याला घटक पक्षातल्या माणसाला सदस्य घ्या संजय गांधीवर. आता संजय गांधीचं सदस्यपद म्हणजे महाराष्ट्राचं काय अध्यक्षपद आहे का? तिने लावून दिलं नाही. संजय गांधीचं अध्यक्ष सदस्यपद तुम्ही देऊ शकत नाही घटक पक्षाला एक. आणि मग म्हणायचं आमची महायुती म्हणजे नेमकी कुणाची? आणि म्हणून मला स्पष्ट नेत्यांना जिल्ह्यातल्या सांगायचं आहे, तुम्ही आमचा अपमान करू नका. आम्ही लढणारी माणसं आहोत. आम्ही मोदींच्या साठी देवेंद्रजींच्या साठी आम्ही लढायला तयार आहोत. कारण आम्ही प्रवाहाच्या विरोधातली माणसं आहोत. आणि म्हणून घटक पक्षांना सुद्धा तुम्ही सन्मान द्या. निदान बोलवा प्रेमानं, त्यांना काही देऊ नका. मी मगाशीच म्हणलो की आमचा संघर्ष वाडा विरुद्ध गावगाडा आहे. आम्ही गावगाड्यातली माणसं आहो. आम्ही आमच्या झोपडीला सुद्धा महाल समजतो. आम्ही कुणाच्या वाड्यामध्ये वाकून सुद्धा जायचं आम्ही आमच्या मनात कधी येत नाही. कारण आम्ही लढाई गावगाड्याची लढतोया, आम्ही लढाई विस्थापितांची लढतोया. कारण ही लढाई आम्ही आयुष्यभर लढत राहणार आहोत. आणि म्हणून मोदी देवेंद्र जे असतील ही माणसं विस्थापिताच्या बाजूने लढत आहेत, सर्वसामान्य माणसाच्या बाजूने लढत आहेत. आणि म्हणून आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मोदी यांच्या बरोबर आहोत. महायुती म्हणून आम्ही बरोबर आहोत. मी बोलता बोलण्याच्या वगात काही चुकलं असलं तर थोडस माफ करा, पण ह्या व्यथा आहेत. कारण आमचं घटक पक्ष म्हणलं कोण आला की आमच्याकडे काय काय कडे बघून हसते ती. अरे हसू नका. मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव करू शकते. गरीब माणसाला हसू नका, गरीब माणसाला सन्मान द्या.